स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लॅपटॉपमधला व्हिडिओ रन होत असताना विनायकला फोन येऊन तो फोनवरती बोलण्यासाठी बाहेर गेलेला असतो तेवढ्यात पल्लवी तो उघडा लॅपटॉप बघते आणि म्हणते की लॅपटॉप असा उघडा ठेवून कोण गेला असेल बरं तेव्हा पल्लवी त्या ते लॅपटॉप समोर येते आणि तो लॅपटॉप उचलू लागते तेवढ्यात समोरून विनायक तिथे विनायक सुद्धा तो लॅपटॉप उचलतो आणि अलीकडून विनायक तर पलीकडून पल्लवी तर मध्ये लॅपटॉप असतो तेव्हा पल्लवी विनायकला बघते तर पटकन विनायक त्याच्या हाताने लॅपटॉप मधला पेन ड्राईव्ह काढतो आणि पल्लवीला म्हणतो पल्लवी तू अजून जागीच आहे झोपली नाही का तेव्हा पल्लवी, ते पल्लवी म्हणते नाही मी पाणी घ्यायला आले होते पल्लवी म्हणते की मी बघितलं लॅपटॉप सुरू होता म्हणून मी आले तेव्हा विनायक म्हणतो अगं माझं काम चालू होताना माझाच लॅपटॉप आहे तो तेव्हा विनायक पल्लवीला झोपण्यासाठी जायला सांगतो तेव्हा पल्लवी तेथून निघून जाते तर विनायक लगेचच सुटकेचा श्वास सोडतो इकडे शांतनू त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा शांतनू आदितीचा फोटो हातात घेतो तेव्हा शांतनूला लहानपणी आदितीने आपल्याला कसे जीव लावले हे सर्व आठवू लागते सायकल खेळताना पडल्यानंतर आदितीने शांतनुला कसे प्रेमाने मिठीत घेतले हे देखील शांतनूला आठवते तर ठसका ला लागताच आदितीने शांतनूला कसे पाणी पाजलेले असते आणि कशी माया केलेली असते हे शांतनूला आठवत तर शांतनूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्यात पाठीमागून प्राभाकर तिथे येत म्हणतो की शांतनू तेव्हा शांतनू पटकन त्याच्या हातातला फोटो टेबलवर ठेवतो आणि डोळे पुसतो तेव्हा शांतनू हा प्रभाकर पासून त्याचे तोंड लपवतो तेव्हा प्रभाकर शांतनूला आपल्याकडे वळवत म्हणतो की बोल ना तुला काही बोलायचं होतं का प्रभाकर म्हणतो की तुला जे बोलायचं ते बोल असं मनात साठवू नकोस आणि जर टायमाच्या वेळी आपण जे बोललो नाही तर त्याचे फटके काय लागतात ना ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि याच एका गोष्टीमुळे माझ्या लग्नाचे अठरा वर्षे वाया गेल्याचे प्रभाकर हा शांतनूला सांगतो प्रभाकर म्हणतो दुसऱ्यांवर विश्वास ठेवून माझ्या हातून खूप मोठ्या चुका झाल्या आणि त्याचा फटका माझ्या बायकोला बसला प्रभाकर म्हणतो की मी आदितीवरती खूप अन्याय केला आणि कधीच तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही मी जर तिची बाजू समजून घेतली असती तर माझ्या वाट्याला हे दिवस आलेच नसते असे प्रभाकर शांतनूला समजावून सांगतो तेव्हा प्रभाकर शांतनूला रागाने म्हणतो की इतकी वर्ष आदिती लांब राहिली पण एक पत्नी म्हणून ती तिच्या कर्तव्यापासून कधीच ढळली नाही आणि मुलगा म्हणून तिची माया तुझ्यावरची कधीच आटली नाही असे प्रभाकर शांतनूला बोलतो प्रभाकर म्हणतो अरे शांतनू प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला आधी ती फक्त तुझाच विचार करत होती प्रभाकर म्हणतो की तुला काय वाटतं त्या बाईने तुला वाऱ्यावर सोडलं तिने तुला कधी प्रेम दिले नाही असंच वाटतंय ना तुला तर प्रभाकर म्हणतो पण ती अशी कधीच नव्हती तुझा फक्त हा गैरसमज होता तेवढ्यात पल्लवीसुद्धा तिथे आलेली असते तर पल्लवी म्हणते शांतनू आईंना तुमच्यापासून कधीच लांब जायचं नव्हतं आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा लगेचच त्या ते या घरात आल्या आदिती ही फक्त शांतनूच्या प्रेमासाठी त्या घरी आल्याचे प्रभाकर शांतनूला सांगतो आणि सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या आपल्या आयुष्यात घडत नसतात असे प्रभाकर शांतनूला ठणकावून बोलतो आणि मी समजतोय की तुझा सुद्धा जीव आदितीसाठी तुटतोय पण तू ते बोलून दाखवत नाही तेव्हा हे असं वास्तव स्वीकारण्यापासून किती लांब पडणार आहेस तू असे प्रभाकर शांतनुला बोलतो तर प्रभाकर म्हणतो की शांतनु तुला जर वाटत असेल आपल्याकडून चुका झाल्या तर त्या स्वीकारून सर्वांसमोर कबूल कर आणि एक ना एक दिवस तुला हे वास्तव स्वीकाराच लागणार आहे तेव्हा शांतनू म्हणतो की कशी माफी मागू तेव्हा प्रभाकर म्हणतो की चुका करताना तुला हे नाही समजलं का तेव्हा आता माफी मागताना कसला विचार करतोयस प्रभाकर म्हणतो की अरे शांतनू अठरा वर्ष जी बाई आपल्या नवऱ्यापासून आणि मुलापासून दूर राहिली त्या बाईच्या मनावर किती यातना झाल्या असतील तुला माहीत आहे का प्रभाकर म्हणतो कायम त्या बाईने असं केलं त्या बाईने तसं केलं हेच तुझ्या तोंडावर होतं तेव्हा शांतनूला राग येऊन रागाने शांतनू, रागा शांतनू म्हणतो की बाबा ती बाई ती बाई करू नका ती माझी आई आहे ते ऐकून प्रभाकर हा शांतनूकडे बघतच राहतो जेव्हा शांतनूच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि खाली बसत शांतनू म्हणतो की मी खरंच खूप चुकलो त्यामुळे आईला खूप त्रास झाला आणि या सर्वांची मला भरपाई करायची अठरा वर्ष माझ्या आईला मी कधी समजूनच घेतलं नाही पल्लवी तिला या घरी घेऊन आली तरी सुद्धा मी तिला आई म्हणून हाक नाही मारली ती समोर आली की मी तोंड फिरून निघून जायचो मी आयुष्यभर आईला मान दिला नाही आणि मी खूप नालायक निघालो तेव्हा पल्लवी शांतनूला समजावू लागते तर शांतनू म्हणतो बोलू दे मला आज पल्लवी माझी आई आजपर्यंत सर्वांचा अपमान सहन करत आली आणि मुलगा असूनही नसल्यासारखा होता तिला तर शांतनू पल्लवीच्या डोक्याला डोके लावून रडू लागतो आणि म्हणतो की माझ्या आईबद्दल खरंच खूप मोठे गैरसमज होते पल्लवी पण ते गैरसमज तू दूर केलेस मी तूच मला माझ्या आईची भेट घडवून दिलीस आणि मला एकत्र आणलीस असे म्हणत शांतनू हा पल्लवीचा हात धरत रडू लागतो शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी एकदा मला आईची माफी मागायची असे म्हणत शांतनू पल्लवीच्या मिठीत रडू लागतो शांतनू म्हणतो की आजपर्यंत मी जे प्रेम दिलं नाही ते सर्व प्रेम मला आईला द्यायचंय पण कसं देऊ तेच कळत नाहीये तेव्हा प्रभाकर शांतनूचा हात धरत म्हणतो की शांतनू अरे मग शुभ कार्याला उशीर कशाला का उद्या तिचा वाढदिवस आहे लक्षात आहे ना आणि हीच योग्य संधी आहे तेव्हा तू केलेल्या चुका सर्वांसमोर समोर आण प्रभाकर म्हणतो ज्या जगासमोर तू आईला नाकारले होतेस त्या जगासमोर आज तू आईचा स्वीकार कर याच्यापेक्षा तिच्या जीवनात तिला कुठलीच अनमोल भेट नसेल ते ऐकून शांतलुला सुद्धा म्हणणे पटलेले असते तर पल्लवी म्हणते ही खरंच खूप चांगली कल्पना आहे आणि आपण आईच्या वाढदिवशी त्यांना हे सरप्राईज देऊ तेव्हा प्रभाकर शा पल्लवीच्या डोक्यावरून हात फिरवतो तर प्रभाकर हा शांतनूला मिठी मारतो त्यानंतर शांतनू हा कॉलेजवर येतो तेवढ्या दरवाजा उघडून बबन तिथे येतो तर शांतनू म्हणतो की बबन काल मी तुला ते डिटेल्स मागवले होते तेव्हा बबन म्हणतो की हे काय आणले मी तेव्हा शांतनू ते बघू लागतो ते बघून शांतनू म्हणतो तरीसुद्धा हिशोब लागत नाही दिवेकर सरांनी बघितलं का तर बबन म्हणतो हो आणि विनायक सरांनी सुद्धा चेक केलं ते सुद्धा बरोबर म्हणाले तेव्हा शांतनू म्हणतो असे कसे म्हणाला तो तर शांतनू म्हणतो पाच लाख रुपयाचा हिशोब लागत नाही आणि म्हणतो थांब बबन मीच बघतो असे म्हणत कॉम्प्युटरवरती ते शांतनू बघू लागतो तेवढ्यात शांतनूला ते आकडे बदलल्याचे समजते तेव्हा बबन म्हणतो की बहुतेक विनायक साहेबांनी बदलले ते तेव्हा शांतनू हा विनायकच्या केबिनमध्ये येतो तेव्हा विनायक समोर बसत शांतनू ती फाईल दाखवतो तेव्हा विनायक म्हणतो काय आहे शांतनू सर हे शांतनू म्हणतो की यात पाच लाख रुपयाचा हिशोब लागत नाही तेव्हा तुम्ही चेक केलं असताना हा गोंधळ कसा झाला तेव्हा विनायकच्या डोक्याला घाम फुटतो तर विनायक लगेचच म्हणतो की एक्सल शीटमध्ये काहीतरी गोंधळ झाला होता मी मॅन्युअली हे बिलं ॲड करण्याचा प्रयत्न केले पण ते झालं नाही तेव्हा शांतनू म्हणतो प्लीज सर तुम्ही ती बिल मला द्या मी ती लगेच अकाउंटंटला सबमिट करतो तेव्हा बिल मागताच पुन्हा विनायकच्या कपाळाला घाम फुटतो कारण विनायककडे बिले नसतात तेव्हा विनायक काहीही न बोलता गप्प असतो त्यानंतर विनायक हा मोठे काका आणि मोठ्याईकडे येतो आणि म्हणतो की हा शांतनू आता व्यवहारामध्ये सगळीकडे जर तोंड घालायला लागला तर आपल्याला प्रॉपर्टीचा एक देखील भेटणार नाही तेव्हा आता ही सर्व सत्ता आणि प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी मोठा डाव खेळावा लागेल असे विनायक का का मोठे काका आणि मोठ्या आईला सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण जमलेले असतात तेव्हा पल्लवी आज आदिती आईचा वाढदिवस असल्याचे सर्वांना सांगते तेव्हा पल्लवी म्हणते की इतके दिवस शांतनूने जे केलं नाही ते त्यांना त्या दिवशी करायचं आहे आणि त्यांना आदितीला आई म्हणून हाक मारायची ऐकून मोठ्याही मोठे, मोठे काका आणि विनायकला मोठा धक्का बसतो तर आता शांतनू अखेर आदितीला आई म्हणून हाक मारणार का हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा